नमस्कार मित्रांनो, SVC क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड बघू. द ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लूड मटेरियल. इट इज अ फ्लूड कनेक्टिंग टिश्यू. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज अ डीप रेड कलर, साल्टी इन टेस्ट अँड pH इज 7.4. ब्लड इज कंपोज ऑफ मेनली टू कॉम्पोनंट. फर्स्ट वन इज प्लाझ्मा अँड सेकंड वन इज अ ब्लड सेल. आता रक्त हे लाल रंगाचं असते आणि जे ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असते ते रक्त एकदम लाड एकदम भडक लाल असं असते आणि त्याची चव खारट असते आणि याच्यात pH व्हॅल्यू आपल्या रक्ताची बघितली तर त्या ते 7.4. आणि रक्त मुख्यतः दोन घटकापासून बनलेलं असते. प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य. आणि नंतर आहे ब्लड कार्पसल किंवा ब्लड सेल, याला आपण म्हणतो रक्त कणिका किंवा रक्तपेशी. याला म्हणतो आपण रक्तपेशी, याला आपण रक्तपेशी म्हणतो ब्लड सेलला. सर्वप्रथम आपण फक्त प्लाझ्मा बघू म्हणजे रक्तद्रव्य बघू. प्लाझ्मा इज अ पेल येलो, म्हणजे फिक्कट पिवळं असं कलर असतो आपल्या प्लाझ्माचा. अँड स्लाइटली अल्कलाईन फ्लूड. अल्कलाईन म्हणजे आम्लधर्मी असतो. याच्या सुमारे 90 ते 92% पाणी असते. 6 ते 8% प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे त्याला आपण म्हणता येईल प्रथिने असतात. 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट म्हणजे असेंद्रिय क्षार असतात व इतर घटक सुद्धा याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर महत्त्वाचे काही घटक आहेत प्लाझ्मामध्ये, ते आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन म्हणजे काय असते, डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओवर द बॉडी. आता सर्व शरीरावर म्हणजे शरीरामध्ये पाणी पाठवण्याचं काम किंवा डिस्ट्रीब्यूट वाटप करण्याचं काम ह्या अल्ब्युमिनचं असते, जे की ह्या प्लाझ्मामध्ये असते. नंतर असते ग्लोब्युलिनस. ग्लोब्युलिनस बघा, हे ग्लोब्युलिनस हे काय करते, इज हे प्रोटेक्शनचं काम करते आपल्या रक्तामध्ये. त्याच्यानंतर आहे फायब्रिनोजेन. हे फायब्रिनोजेन व प्रोथ्रोबिन्स, ठीक आहे, प्रोथ्रोबिन्स हे सुद्धा आहे. आता हे काय करते हे महत्त्वाचं आहे आपल्याला. फायब्रिनोजेन्स आणि प्रोथ्रोबिन हे हेल्ड इन अ ब्लड क्लोटिंग प्रोसेस, म्हणजे जे ब्लड आपलं घोटते लागल्यानंतर, जे की रक्त बाहेर पडलं हवेच्या संपर्कात आलं ते घोटते, तर ही क्रिया होण्यापासून वाचवते आपल्या रक्ताला. ते दोन घटक अतिशय महत्त्वाचे आपल्या रक्तामध्ये, त्याला आपण फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन असं म्हणतो. नंतर आहे इनऑर्गॅनिक आयन्स. इनऑर्गॅनिक आयन म्हणजे असेंद्रिय आयने कोणकोणते आहेत. नंतर आहे कॅल्शियम, सोडियम व पोटॅशियम, हे सुद्धा आपल्या रक्तामध्ये असतात. त्याच्यानंतर आपण बघू ब्लड सेल, रक्तपेशीला बघू. आता रेड ब्लड कार्पसल, त्याला RBC आपण असं म्हणतो, ठीक आहे. हे RBC काय असतात, खूप आकाराने लहान असतात आणि वर्तुळाकार असतात. कशा असतात, वर्तुळाकार. आणि RBCना केंद्रक नसते, हे महत्त्वाचं आहे. RBCना केंद्रक नसते ड्यू टू हिमोग्लोबिन. आता RBC कशा असतात, रंगाने लाल असतात. आता RBCला लाल कलर का आलेला असतो, RBCला ते आलेला असतो हिमोग्लोबिनमुळे. हिमोग्लोबिनमुळे RBC जे की आपली ब्लड सेल आहे त्याला कसा कलर आलेला आहे, लाल असा कलर आलेला आहे. आता जर हिमोग्लोबिनमुळे आपल्या रक्ताला लाल कलर आलेला आहे किंवा आपल्या RBCला लाल कलर आलेला आहे, पण ऑक्सिजन डिझॉल्व इन अ ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. दुसरं महत्त्वाचं काम आहे हिमोग्लोबिनचं की ऑक्सिजन डिझॉल्व इन अ ब्लड, म्हणजे ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळण्याचं काम कोण करून घेत असेल तर ते घेते हिमोग्लोबिन. त्यामुळे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचं काम आहे, एक आहे लाल रंग येण्यासाठी आणि दुसरं आहे ऑक्सिजन मिसळण्यासाठी. 50 ते 60 लाख RBC आर प्रेझेंट इन इच क्युबिक मिलीमीटर, म्हणजे बघा मिलीमीटरच्या एका क्यूबमध्ये, ठीक आहे, मिलीमीटरच्या त्याच्यामध्ये एका त्या म्हणता येईल आपल्याला मिलीमीटरच्या एका क्यूबमध्ये
पन्नास ते 60 लाख आरबीसी असतात, आरबीसीचे सेल असतात. आणि जे आरबीसी जे तयार होते, आरबीसी सेल असते, ते आपल्या बोन मॅरो जे असतो आपल्या हाडामध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही रक्त काय होते, तर आपल्याला आरबीसी तयार होतात. आरबीसी महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळेच तयार होतो, ठीक आहे. आणि जे आपल्या आरबीसी, आता बोन मॅरो मध्ये काय म्हणतो आपण, अस्थिमज्जा म्हणतो, ठीक आहे. अस्थिमज्जा सुमारे 100 ते 120 दिवस हे आरबीसी जगत असतात. 100 ते 120 दिवस आरबीसी जगत असतात. आता आपण बघू व्हाईट ब्लड सेल म्हणजे WBC. आता व्हाईट ब्लड सेल हे आकाराने आरबीसीपेक्षा मोठे असतात आणि डबल हे केंद्रयुक्त असतात. म्हणजे बघा, आरबीसींना केंद्रक नसते आणि WBCला केंद्रक असते, ठीक आहे. आणि प्रत्येक क्युबिक सेंटीमीटरमध्ये हे जास्त नसतात, 5000 ते 10000 असतात पर क्युबिक मिलीमीटरमध्ये. आणि जर आपण आरबीसी बघितलं तर ते 50 ते 60 लाख असतात. आता बघा, WBC आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. बघा आता जे रेड बोन मॅरो असते, ठीक आहे, आपल्या जे रेड बोन मॅरो असते त्याच्यामध्ये आपले हे WBC तयार होतात. आर आता WBC आर ॲक्ट ॲज अ सोल्जर इन अवर बॉडी. ते एखाद्या सोल्जरवानी आपल्या बॉडीमध्ये कार्य करतात, म्हणजे संरक्षण करण्याचं, ठीक आहे. आता फंक्शन बघू आपण. आता कार्य काय पांढऱ्या पेशीचे, त्यालाच आपण व्हाईट ब्लड कार्पसेल म्हणतो, किंवा आपण त्याला किंवा रेड ब्लड कार्पसेल हे रक्त ब्लड कार्पसेलचे म्हणजे ब्लड सेलचे हे प्रकार आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये घटक असतात. तर आता ह्या ब्लड कार्पसेल किंवा ब्लड सेल म्हणतो आपण त्यांना, त्याचं कार्य काय. दीज आर अटॅक द पॅथोजेन एंटरिंग इन युअर बॉडी. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीजेस. आता जे पांढऱ्या पेशी असतात आपल्या शरीरातील सैनिकाचे काम करतात, ते आता अगोदर सांगितलेलं आहे. व याचं कार्य काय असते की रोगजंतू जे शिरकाव आपल्या त्यावर देशी पेशी हल्ला करतात, सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून संरक्षण करतात. जे सूक्ष्मजीव असतात, जे पॅथोजिन असतात किंवा बॅक्टेरिया असतात, मायक्रोबियल असतात, त्याच्यामुळे आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं काम मात्र हे आपल्या WBCच असते. नंतर आपण बघू प्लेटलेट्स. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल प्लेटलेट्स, ज्यावेळेस डॉक्टरकडे गेले असेल, डॉक्टर सांगतात की तुमच्या प्लेटलेट्स कमी झाल्या किंवा वाढल्या, ठीक आहे, त्याच्यामुळे ताप वगैरे येतो. तर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप, आता खूप लहान असतात व एकदम डिस्क शेपमध्ये असा गोल असतात. ते मिलीमीटर क्यूबमध्ये 2.5 ते 4 लाखपर्यंत ह्या प्लेटलेट असतात. आता प्लेटलेट्सचं कार्य काय, तर फंक्शन काय, ठीक आहे. प्लेटलेट्सचं कार्य आहे की प्लेटलेट्स पार्टिक्युलेट द ब्लड इन अ क्लोटिंग प्रोसेस. आता काय याचं कार्य आहे की रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. म्हणजे बघा, ज्यावेळेस रक्त गोठते त्यावेळेस हे ब्लडलेट काय करतात, भाग घेतात. जर प्लेटलेट नसते काय झालं असतं, जर आपल्याला जखम झालेली आहे आणि जखम झालेली आहे, जर ते रक्त बाहेर निघलेलं, जर गोठलं नसतं बाहेर येणार रक्त, तर काय झालं असतं, आपलं रक्त सतत वाहत गेलं असतं व आपण कमजोर झालो असतो. तर लागलेल्या जागी रक्त गोठण्याचं काम, जेणेकरून आपला रक्तप्रवाह थांबेल, हे महत्त्वाचं काम असते आपल्या प्लेटलेटचं. चला मित्रांनो, नंतर बघू आपण ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस, वायूचे परिवहन. ऑक्सिजन इज कॅरीड वायवा ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल वायवा इन अ व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू टू द लंग. ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस म्हणजे वायूचे परिवहन आपल्या शरीरामध्ये कसे होते. फुसफुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीरातील सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेले जाते. तसेच ऊतीकडून फुसफुसामध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो. म्हणजे बघा, जे आपल्या हृदयामध्ये पंप केले जाते रक्त, ठीक आहे, व हृदयामध्ये फुसफुसाद्वारे त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरले जाते. ते ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पाठवले जाते व ऊतीद्वारे ते पुन्हा वापस आणले जाते. त्याला डिऑक्सिनेटेड ब्लड म्हणजे ब्लड असते, म्हणजे त्याला कुठलेही ऑक्सिजनचं प्रमाण नसते, ते पुन्हा आणले जाते. आता हे झालं ऑक्सिजनचं, ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस. आता बघायचं आपल्याला की ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स म्हणजे पोषण तत्वाचं वहन कसं होते. सिम्पल न्यूट्रियंट लाईक अ ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड आर द टेकन अप द बाय द ब्लड फ्रॉम ऑल द एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्ट अप इच सेल इन द बॉडी. आता आपण प्रत्येक आपलं शरीर प्रत्येक भाग हा पेशीने बनलेला आहे. जसं की आपण अन्ननिरिकेत खातो,
आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला पचते, पचल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होते, अमिनो आम्लमध्ये होते, मेदा आम्ले त्याला फॅट म्हणतो आपण, यासारखे होतात. नंतर हे पोषण तत्वे रक्तात शोषली जातात आणि ते रक्त त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, पोषण द्रव्य पण आहे, मग आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींपर्यंत नेल्या जाते. ठीक आहे. नंतर आहे ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल. ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थाचे वहन. तर नायट्रोजनस वेट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन आर रिलीज बाय द टिश्यू इन टू ब्लड विच इज कॅरी दोज किडनी ऑफ द एक्सक्रेशन्स. आता हे महत्त्वाचं आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थाचे वहन कसं होते. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतीकडून रक्तात जमा केले जातात, ऊतीकडून रक्तात जमा केले जातात. नंतर पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे रुक्काकडे वाहून नेले जातात, म्हणजे किडनीकडे. म्हणजे मग आपल्या जे टाकाऊ पदार्थ आहेत आपल्या ऊतीकडून रक्तामध्ये येतात आणि ते रक्त ज्यावेळेस किडनीतून वहन होते तेव्हा किडनीमध्ये ते साठवले जाते व तेच नंतर आपल्या लघवीद्वारे बाहेर केले जाते, बाहेर टाकले जाते. ते अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आहे प्रोटेक्शन, त्याला आपण म्हणू रक्षण. द अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड आर दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. आता अँटीबॉडीज म्हणजे काय बघा, आता अँटीबॉडीज म्हणजे आपली आर्मी म्हणता येईल. ठीक आहे, आपल्याला की प्रोड्यूस इन आपल्या रक्तामध्ये असते, दे प्रोटेक्ट, ते आपल्याला प्रोटेक्ट करते मायक्रोब्स म्हणजे जे सूक्ष्मजीव असतात, हार्मफुल पार्टिकल असतात जे आपल्याला चुकून आपल्या शरीरामध्ये जातात, त्यांच्यापासून संरक्षण करण्याचं, आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचं काम तर हे कोण करत असते, तर हे अँटीबॉडीज करत असते. तर अँटीबॉडीचं महत्त्वाचं काम असते. ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झिम अँड हार्मोन्स हे महत्त्वाचं आहे, हे बी बघा. विकर व संप्रेरक परिवहन, ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झिम अँड हार्मोन्स. ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झिम अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईट ऑफ देअर ॲक्शन. आता इथं काय की विक्रे आणि संप्रके ज्या ठिकाणी सरवतात तिथून ती ज्या ठिकाणी ज्याची अभिक्रिया होते तिथे रक्ताद्वारे वाहून नेले जातात. ठीक आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय, त्याला म्हणते आपण तापमान नियंत्रण करता येईल. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय द वॅसोडिलेशन्स अँड वॅस्कोन्स्ट्रिक्शन. ओके, म्हणजे आपलं जे बॉडीचं टेम्परेचर असते ते 37 डिग्रीवर मेंटेन केले जाते. याचं महत्त्वाचं काम आहे काय, ते कशामुळे केले जाते, थर्मो रेग्युलेशन आपल्या बॉडीमध्ये असतं, तसं नियंत्रण करण्याची क्षमता आपल्या बॉडीमध्ये असते. द मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ द मिनरल लाईक एन ए के इन द बॉडी, म्हणजे ब्लडचं फंक्शन बघत आहे आपण. ठीक आहे. काय करतं ब्लडचं फंक्शन, ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ द न्यूट्रियन्स, ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल, ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झिम अँड हार्मोन्स अँड थर्मो रेग्युलेशन म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं, आपल्या शरीराचं नायट्रोजन जे मिनरल्स आहेत आपल्या शरीरामध्ये त्याचं योग्य प्रमाणात नियंत्रण करणं. ठीक आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी हे रक्त काम करत असते. इफ द ब्लीडिंग ऑकर ॲट द इंजरी प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स कॉल्ड द फॅब्रिनोजेन ऑफ द ब्लड फॉर्म अ क्लोट द सील द इंजरी. रक्तस्राव झाल्यावर गोटी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट्स रक्तद्रव्यातील फायब्रिनोजेन या नावाची प्रथिने करतात. जर आपल्याला लागलेलं असेल तर तिथं रक्त गोठण्याचं काम हे प्लेटलेट्स करतात आणि ते ते जखम बरं करण्याचं काम आपल्या रक्तामध्ये असलेले फायब्रिनोजेन असलेला घटक हा करत असतो. म्हणजे बघा ब्लड प्लेटलेट्स ते काय महत्त्वाचं कार्य करते, ते आपली जखम जखमेमधले रक्त आहे ते गोठण्याचं काम करते आणि आपलं रक्त खूप वाहिलं असतं. तर हे महत्त्वाचे फंक्शन आहेत ब्लडचे, ते एकदा पुन्हा बघू आपण. ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस, गॅसेसचं वहन करणं, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन जे पोषण तत्व आहे त्याचं वहन करणं, ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल टाकू पदार्थाचं वहन करणं, प्रोटेक्शन आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करणं, अँटीबॉडीज जे बाहेरील घटक आपल्या शरीरामध्ये जातात त्यांच्यापासून संरक्षण करणं, ते रक्तामध्ये असतात अँटीबॉडीज, ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झिम अँड हार्मोन्स, ठीक आहे, जे संपर्क असतात त्याचं वहन करणं, थर्मोरेग्युलेशन बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणं, हे महत्त्वाचे काम ब्लडकडनं होत असते. ठीक आहे. आता आपण बघू आता ब्लड ग्रुप कोणकोणते असतात. तर महत्त्वाचे ब्लड ग्रुप असते ए बी अँड ओ. ठीक आहे. ए बी अँड ओ हे महत्त्वाचे आहेत ब्लड ग्रुप. ठीक आहे. आता बघू द डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन, ठीक आहे, अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप आर फॉर्म. आता दे प्रोटीन्स असतात आपल्या रक्तामध्ये अँटीजेन किंवा अँटीबॉडीज. ठीक आहे. आपल्या रक्तामध्ये अँटीजेन आणि अँटीबॉडीज जे असतात त्याच्यावर आपलं रक्ताचा ग्रुप कोणता आहे हे डिपेंड असतो अँटीजेन. ठीक आहे.
देर आर फोर मेन ग्रुप ऑफ द ब्लड, तिथं दोन चार महत्त्वाचे ग्रुप सांगितले, ए बी ए बी अँड ओ. बिसाइड द देर आर टू टाईप्स ऑफ आर एच नेगेटिव्ह अँड आर एच पॉझिटिव्ह इच ऑफ दोज फोर ग्रुप. आता बघा, आणि त्याच्यानंतर काय असते की आपलं रक्त एच आर म्हणजे पॉझिटिव्ह एच आर किंवा निगेटिव्ह आर एच, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. या गटामध्ये दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. म्हणजे बघा आता कोणते रक्तगट, हे चार रक्तगट, ठीक आहे. मग हे आपलं ई असेल रक्तगट तर काय होईल, आर एच प्लस होईल किंवा आर एच निगेटिव्ह ए होईल. म्हणजे हे दोन प्रत्येकाचे हे दोन दोन एकूण आठ रक्तगट होतात. ब्लड डोनेशन म्हणजे काय, रक्तदान करणे महत्त्वाचं. बघा आता रक्तदानाबद्दल थोडं बघू. इफ द पर्सन मीट अँड द ॲक्सिडेंट ब्लीडिंग ऑकर थ्रू द वाउंड मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युजन नेसेसरली ड्यूरिंग द सर्जिकल ऑपरेशन. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्यूज इन केस ऑफ द पॅशिजन्स ऑफ द ब्लड ॲनिमिया थॅल्सेनिमिया कॅन्सर टू ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू द कॉम्पन्सेट द ब्लड शॉर्टेज बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज अ ब्लड ट्रान्सफ्युजन. आता ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की त्याला त्याचं रक्त खूप जाते, अशा वेळी शस्त्रक्रियेच्या वेळेस रुग्णास रक्त देण्याची गरज लागते, ठीक आहे. तसे ॲनिमिया थॅल्सेमिया कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्त देण्याची गरज असते. त्यावेळेस आपण त्यांना रक्ताची कमतरता पडू नये त्यासाठी बाहेरून रक्त दिले जाते. बाहेरून रक्त देतो त्यालाच आपण म्हणतो ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये रक्त देणे. आता महत्त्वाचं आहे की फ्रॉम व्हिअर द ब्लड सप्लाय फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन. आता रक्त घेण्यासाठी रक्ताचा पुरवठा आपण कुठून करतो किंवा कुठून होतो, तर तिथेसाठी ब्लड बँक असतात, ठीक आहे, सरकारमान्य. ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बँक, तिथं रक्त जमा केले जाते. ते रक्त मग विशिष्ट लोकांना तिथून पुरवले जाते, ठीक आहे. जमा झालेली रक्त हे लगेच वापरायची नसले असते आपण रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत ठेवू शकतो. आता ब्लड डोनर म्हणजे काय, बघा आता ब्लड डोनर म्हणजे काय, जे रक्त देतात त्यांना आपण ब्लड डोनर म्हणतो. जे रक्त देतात त्यांना आपण काय म्हणतो, ब्लड डोनर. पर्सन हू डोनेट द ब्लड विच रेफर ॲज अ ब्लड डोनर. ब्लड रेसिपियंट म्हणजे काय, जे रक्त घेतात त्यांना आपण ब्लड रेसिपियंट म्हणतो, ठीक आहे. तर बघितलं तर ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. जर ओ असेल, इफ द पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन बी डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅविंग एनी अदर ब्लड ग्रुप, ठीक आहे. म्हणजे ज्याचं ब्लड ग्रुप ओ आहे ते सर्वांना रक्त देऊ शकतो, ए बी अँड इवन ओ सुद्धा, ओला तो देणारच, ठीक आहे. त्यामुळे याला युनिव्हर्सल डोनर काय म्हणतात, याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. हे झालं रक्ताबद्दल माहिती. आता आपण बघू की ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब काय असतो. ब्लड इज कंटिन्युअसली केप्ट फ्लोइंग थ्रू द बॉडी वेसल ड्यू टू द कॉन्स्ट्रक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त नेहमी प्रवाहित असते. कशामुळे, आपल्या हृदयाच्या अंकुचन आणि प्रसारणामुळे. ज्यावेळेस हे असं होत असतं आणि त्यावेळेस आपल्या रक्तावर प्रेशर पडून आपलं रक्त आपल्या शरीरामध्ये दाबाखाली प्रवाहित होत असते, त्यालाच आपण म्हणतो ब्लड प्रेशर. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक आहे. शरीरामध्ये जर योग्य रक्तदाब नसेल तर आपल्याला शरीरात योग्य रक्त पोहोचणार नाही. योग्य प्रेशर आपल्याला आवश्यक आहे, ठीक आहे. तर हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब मोजला जातो त्याला सिस्टॉलिक दाब म्हणतात, ठीक आहे. म्हणजे आपलं जे हृदय आहे ते कसं झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, ठीक आहे. त्यावेळी जो रक्तदाब असतो त्याला म्हणतो आपण सिस्टॉलिक दाब असे म्हणतात. आणि ज्यावेळेस आपलं जे हृदय असते ते एक्सपांड झालेलं आहे किंवा त्याला आपण म्हणून रिलॅक्सेशन झालेलं आहे, फुगलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला जो दाब मोजतो त्याला म्हणतो आपण डायस्टोलिक दाब म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ते प्रेशर म्हणतो त्याला आपण म्हणतो डायस्टोलिक प्रेशर, ठीक आहे. तर निरोगी माणसाचा रक्तदाब हे सुमारे 120 ते 80 मिलीमीटर असते. तर 139 मिलीमीटर हे मर्क्युरीच्या याने आपण मोजतो. मग ज्याने आपण रक्तदाब मोजतो त्याला काय म्हणतो आपण स्फिग्मोमॅनोमीटर, ठीक आहे. स्फिग्मोमॅनोमीटर
हे असते ते यंत्र ज्याने आपण रक्तदाब मोजतो, हे तुम्ही शाळेमध्ये सॉरी शाळेमध्ये म्हणतोय दवाखान्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. द हायपरटेन्शनमध्ये काय बघा, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, माणसाच्या शरीरात साधारणपणे जास्त रक्तदाब झाला 120 पेक्षा जास्त, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतो. तर ज्यावेळेस आपल्याला ताण येतो, ठीक आहे, राग येतो, भीती येते, अशा वेळेस मात्र आपला रक्तदाब जास्त वाढतो, कारण आपलं हृदय जास्त वेळा स्पंदने निर्माण करतो, त्यावेळेस आपल्या शरीरात काय होते ब्लड प्रेशर वाढते, त्यावेळेस दोन्ही सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दाबे वाढलेली असतात. आता महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे की ऑलवेज टू रिमेंबर ब्लड प्रोडक्शन ऑकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी. आता हे महत्त्वाचं आहे, आपल्या शरीरामध्ये नेहमी रक्त निर्माण होत राहते, ठीक आहे. रक्तासाठी एकाच वेळी एका व्यक्तीचे 350 ml रक्त घेतले जाते, म्हणजे ज्यावेळेस आपण रक्तदान करतो त्यावेळेस 350 ml फक्त रक्त घेतले जाते, आणि जे रक्त आपण घेतले 350 ml ते 24 तासात आपल्या शरीरामध्ये येऊन जाते. द प्रेग्नेंट अँड ब्रेस्ट फीडिंग वुमन कॅनॉट डोनेट द ब्लड. जे गर्भावस्था किंवा स्तनपान महिला असतात ती मात्र रक्तदान करू शकत नाहीत. रक्तदान केल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही, देर इज नो इन ट्रबल ड्यूरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. और 1 ऑक्टोबर ऑब्झर्व ॲज अ नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे, ठीक आहे. तर आपल्याला 1 ऑक्टोबर काय असतो तर ऑब्झर्व ॲज अ नॅशनल ब्लड डोनेशन डे म्हणून आपण त्याला साजरा करतो. हेल्दी पर्सन एज मोर दॅन 80 इयर डोनेट द ब्लड 3 to 4 times इयर द इयर. म्हणजे 18 वर्षाच्या वरील कुठलाही व्यक्ती वर्षातून 3 ते 4 ब्लड डोनेशन करू शकतो, 4 ब्लड डोनेशन करू शकतो. आता आपण बघू ब्लड प्रेशर, ठीक आहे. ब्लड प्रेशर थोडंसं बघितलं याच्यानंतर आपला चॅप्टर होऊन जाईल. तर नॉर्मल ब्लड प्रेशर किती असते, नॉर्मल ब्लड प्रेशर सिस्टोलिक म्हणजे काय, ज्यावेळेस आपलं हृदय ज्यावेळेस अंकुंचन झालेलं आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ब्लड नॉर्मल ब्लड प्रेशर किती असते, ते असते 90 ते 119. आणि डिस्टोलिक म्हणजे जेवढं आपलं प्रसरण झालेलं आहे आपल्या हृदयाचं त्यावेळेस असते 60 ते 89 म्हणता येईल. प्रायमरी हायपरटेन्शन ज्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर रक्तदाब थोडासा वाढतो त्यावेळेस 120 ते 139 असतो, ज्यावेळेस सिस्टोलिक आपलं अकुंचन झालेलं असते. आणि ज्यावेळेस डिस्टोलिक असते प्रेशर त्यावेळेस 80 ते 89 असते. हायपरटेन्शन स्टेज 1 म्हणजे आता उच्च रक्तदाब अवस्था 1, ठीक आहे, म्हणजे इथं रक्तदाब मात्र जास्त झालेला असेल तर 40 ते 59 आहे सिस्टोलिक प्रेशरमध्ये, आणि डिस्टोलिक प्रेशरमध्ये 90 ते 99 दिलेलं आहे. आणि हायपरटेन्शन स्टेज 2 म्हणजे सर्वात जास्त आपला रक्तदाब झालेला आहे ते 160, आणि डिस्टोलिक म्हणजे 100, म्हणजे अशा प्रकारे हे कुठल्या टेन्शनमध्ये टाईपमध्ये आपला रक्तदाब किती असतो हे तर आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर आपण बघू ए व बी ब्लड ग्रुप वेअर डिस्कवर्ड बाय द कार्ल लँडस्टेनर 900s, ओके, म्हणजे 1900 ए बी ओ हे ब्लड ग्रुपचा शोध लावला कार्ल लँडस्टेनर यांनी, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण रक्ताचा अभ्यास करतो, रक्ताचा अभ्यास करण्याच्या त्या स्टडीला त्या मेथडला आपण म्हणतो हेमॅटॉलॉजी, म्हणजे रक्ताचा अभ्यास करणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो हेमॅटॉलॉजी. इट इज अ ब्रँच ऑफ द मेडिकल सायन्स वी डील विथ द स्टडी ऑफ द ब्लड. रक्ताचा अभ्यास करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो हेमॅटॉलॉजी. तर मग अशा प्रकारे आपला हा धडा संपलेला आहे, ठीक आहे, हा धडा संपलेला आहे आपला. त्याच्यानंतर आपण 12वा धडा वर्ग 8 बघणार आहोत, ठीक आहे, ते धडा आपण बघूया. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम अशा प्रकारे आपला धडा संपलेला आहे. मी अगोदरच व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण ती बनवताना याला, ठीक आहे, आतापासून मी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस हा आपण धडा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲसिड काय असते, इंडिकेटर काय असते, या सर्व गोष्टी, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब पण करा, ठीक आहे.